भाजपने आज संपूर्ण राज्यभर वीज बिलाविरुद्ध आंदोलन छेडलेलं आहे आणि ते आंदोलन त्यांचं फसवं निघालेलं आहे पाहिजेल तसा प्रतिसाद त्या आंदोलनाला अजिबात मिळालेला नाही आणि वीज ग्राहक जे आहेत जे आमचं दैवत आहे त्यांनी सेवंटी नाईन पर्सेंट वीज बिलं आतापर्यंत आमच्याकडे भरलेली आहेत आणि हे का आज आंदोलन करायला निघाले त्याचे कारण असं आहे की त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची धडपड आता केविलवाणी धडपड या ठिकाणी सुरू झालेली आहे जनतेचा भाजपावरील विश्वास पुढा उडाला असल्यानं स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड या ठिकाणी सुरू आहे विधान परिषदेची निवडणूक असो की ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो या निवडणुकातला जो त्यांचा दारुण पराभव झाला त्यामुळं भविष्यात येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं पाणीपत्तं होईल होईल ना या धास्तीनं ते आतापासून घेरलेले आहेत आणि त्यामुळं हे आंदोलन सर्व आघाड्यांवर त्यांच्या आलेलं अपयस लपवण्याचा भाजपाचा केलवाना प्रयत्न आहे असं या ठिकाणी मला मांडावंसं वाटतं करोना एकोणीसचं जे संकट दोन हजार एकोणीसमध्ये जे आलं त्यांनी संपूर्ण जग होरपडून निघालेलं आहे आणि भारत त्याच्यापासून सुटलेला नाही महाराष्ट्र राज्यसुद्धा सुटलेलं नाही परंतु महाविकास आघाडी सरकारनं या राज्यातील जनतेचा जीव कसा वाचेल त्यांचं स्वास्थ्य उत्तम कसं राहील या दिशेने संपूर्णपणे प्रयत्न केला आणि आज जी परिस्थिती आहे की आज या परिस्थितीत आपण डिस्टन्स न ठेवता या ठिकाणी संघटित झालेलो आहोत मास्क लावून त्यामुळं किमान हे संघटित तरी आपण होऊ शकतो आहोत आणि काय की करोना काळातही वीज हा अखंडितपणे आम्ही सुरू ठेवलेला हो होता चोवीस तास वीज देण्याचं काम आम्ही केलं मला कल्पना आहे की वीज हा सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळं जनतेची सहानुभूती मिळावी हा सर्व खटा हा त्यांचा खटाटोप आहे भाजपकडे सध्या कुठलेच ठोस मुद्दे नाहीत शेतकऱ्यांच्या मुद्दा मुद्द्यावर तर केंद्र शासन आणि भाजपा संपूर्णपणे तोंडगडशी या ठिकाणी पडली आहे केंद्र सरकारने सर्वच आघाडीवर आपलं अपयश आलेलं असल्याकारणानं चीनसमोरसुद्धा पतले पत्करलेली शरणागती आणि देशाच्या आर्थिक स्थितीमुळं जनतेत असलेला रोष यावरून लक्ष करण्यासाठी हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे संपूर्ण जनतेला आज माहिती आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये महावितरण कंपन्या ह्या करोनाच्या बळी ठरलेल्या आहेत अनेक कर्मचारी महावितरणचे या ठिकाणी बळी गेलेत करोना युद्ध योद्धा म्हणून त्यांना आम्हाला म्हणावं लागतं आणि आम्ही जे या संकटातही चोवीस तास त्यांना क्वालिटीची वीज तर दिलीच परंतु वीज बिल बिल वसुलीसुद्धा केलेली नाही आणि त्यामुळं महावितरण हे आर्थिक संकटात आज सापडलेलं आहे